उदाहरण क्रमांक 3, चौकोन बी ई एस टी या समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू ए मध्ये छेदतात. जर मापकोन बी टी एस बरोबर 110 अंश तर मापकोन टी बी एस काढा. जर बाजू टी ई बरोबर 24 सेंटीमीटर, बाजू बी एस बरोबर 70 तर बाजू टी एस काढा. चौकोन बी ई एस टी ची कच्ची आकृती काढून कर्णाचा छेदनबिंदू ए दाखवू. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून मापकोन बी ई एस बरोबर मापकोन बी टी एस बरोबर 110 अंश. आता मापकोन बी टी एस अधिक मापकोन बी ई एस अधिक मापकोन टी बी ई अधिक मापकोन टी एस ई बरोबर 360 अंश. त्यामध्ये मापकोन बी टी एस आणि मापकोन बी ई एस चे माप 110 अंश आपण टाकलं तर मापकोन टी बी ई अधिक मापकोन टी एस ई बरोबर 360 अंश वजा 220 अंश बरोबर 140 अंश. आणि हे दोन्ही कोन सारखेच आहेत, म्हणून 2 गुणिले मापकोन टी बी ई बरोबर 140 अंश, म्हणून मापकोन टी बी ई बरोबर 70 अंश. तसेच मापकोन टी बी एस बरोबर 102 गुणिले 70 अंश, कारण समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणून त्रिकोण टी ए एस मध्ये मापकोन टी ए एस बरोबर 90 अंश, बाजू टी ए बरोबर 102, बाजू टी ई बरोबर 102 गुणिले 24 बरोबर 12, बाजू ए एस बरोबर 102 गुणिले बाजू बी एस बरोबर 102 गुणिले 70 बरोबर 35. पायथागोरसच्या प्रमाणानुसार या ठिकाणी जर आपण सोडवलं तर आपल्याला बाजू टी एस वर्ग बरोबर बाजू टी ए वर्ग अधिक बाजू ए एस वर्ग बरोबर 12 वर्ग अधिक 35 वर्ग बरोबर बाजू टी एस बरोबर वर्गमुळात 13,1369 म्हणजेच बाजू टी एस बरोबर 37 येईल. त्यानंतर समांतरभुज चौकोन. चौकोनाच्या या प्रकाराच्या नावावरून तुम्ही त्याची व्याख्या सहज समजू शकाल. या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात, त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. समांतर भुज चौकोन कसा काढता येईल? सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेक ए बी आणि रेक बी सी हे परस्परांशी कोणत्याही मापाचा कोन करणारे रेषाखंड काढा. रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा काढणे ही रचना आपण केलेली आहे. त्याचा उपयोग करून बिंदू सी मधून रेक ए बीला समांतर रेषा काढा, तसेच बिंदू ए मधून रेक बी सीला समांतर रेषा काढा. त्याच्या छेदनबिंदूला डी नाव द्या. चौकोन ए बी सी डी समांतरभुज चौकोन आहे, लक्षात घ्या. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणारे अंतरकोन परस्पर पूरक असतात, म्हणून वरील आकृतीमध्ये मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर 180 अंश, मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर 180 अंश, मापकोन सी अधिक मापकोन डी बरोबर 180 अंश आणि मापकोन डी अधिक मापकोन ए बरोबर 180 अंश. म्हणजेच समांतरभुज चौकोनाच्या कोनांचे गुणधर्म आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला गुणधर्म, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या परस्पर पूरक असतात, तसेच सम्मुख कोनांची मापे समान असतात, म्हणजेच सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख भुजा समान लांबीच्या म्हणजेच एकरूप असतात आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. वेगवेगळे समांतरभुज चौकोन काढून हे गुणधर्म आपण पडताळून पाहू शकतो. समलंब चौकोन, त्याला इंग्रजीमध्ये ट्रॅपेझियम असं म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड मध्ये रेक डब्ल्यू झेड आणि रेक एक्स वाय ही सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर आहे. व्याख्येनुसार चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड हा समलंब चौकोन आहे. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या अंतरकोनांच्या गुणधर्मानुसार
माप कोन डब्ल्यू अधिक माप कोन एक्स बरोबर 180 अंश आणि माप कोन वाय अधिक माप कोन झेड बरोबर 180 अंश. त्यावरून आपल्याला या चौकोनाचा एकच गुणधर्म सांगता येईल, तो म्हणजे समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या 4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. तर पुढचा प्रकार पतंग, त्यालाच इंग्रजीमध्ये काईट असे म्हणतात. आकृतीमधील चौकोन ए बी सी डी पहा. या चौकोनाचा कर्ण बी डी हा कर्ण ए सीचा लंबदुभाजक आहे, ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो, अशा चौकोनाला पतंग म्हणतात. या आकृतीत रेख ए बी एकरूप रेख सी बी आणि रेख ए डी एकरूप रेख सी डी हे कर्कटकच्या सहाय्याने आपण पडताळून पाहू शकतो. तसेच कोन बी ए डी आणि कोन बी सी डी मोजा आणि ते एकरूप आहेत हे पडताळून पहा. म्हणजेच पतंगाचे आपणाला एकूण 2 गुणधर्म सांगता येतील. लगतच्या बाजूंच्या जोड्या एकरूप असतात, सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. यावरील काही उदाहरणं, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 5x-7 अंश आणि 4x-25 अंश आहेत, तर त्या कोनांची मापे काढा. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार 5x-7 + 4x + 25 = 180 अंश जर हे आपण सोडवलं तर x बरोबर आपल्याला 18 मिळतील आणि त्यावरून आपल्याला दोन्ही कोनांची मापे काढता येतील. पहिल्या कोनाचं माप 5x-7 अंश, त्यामध्ये एक्सची किंमत 18 टाकली तर आपल्याला मिळेल त्या कोणाचं माप 83 अंश. दुसऱ्या कोणाचं माप 4x-25, त्यामध्ये एक्सची किंमत टाकली 18 अंश तर आपल्याला त्या कोणाचं माप मिळेल 97 अंश. उदाहरण क्रमांक 2, सोबतच्या आकृतीत चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज चौकोन आहे, त्याच्या कर्णाचा छेदनबिंदू टी आहे. आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जर पी एस बरोबर 5.4 सेंटीमीटर तर क्यू आर बरोबर किती, ही सुद्धा 5.4 सेंटीमीटर येईल कारण सम्मुख बाजू एकरूप असतात. बाजू टी एस बरोबर 3.5 सेंटीमीटर तर बाजू क्यू एस बरोबर किती, टी एसच्या दुप्पट येईल कारण कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजेच क्यू एस बरोबर येईल 7 सेंटीमीटर. मापकोन क्यू आर एस बरोबर 180 अंश तर मापकोन क्यू पी एस बरोबर किती, सम्मुख कोन एकरूप असतात, कोन क्यू पी एस सुद्धा 118 अंशच येईल. मापकोन एस आर पी बरोबर 72 अंश तर मापकोन आर पी क्यू बरोबर किती, व्युत्क्रम कोण आहेत हे सुद्धा एकरूप असतात म्हणून मापकोन आर पी क्यू हा सुद्धा 72 अंशच येईल. तिसरं उदाहरण, चौकोन सी डब्ल्यू पी आर च्या क्रमागत कोनांच्या मापांची गुणोत्तर 7 तास 9 9 तास 3 3 तास 5 असे आहे, तर त्या कोनांच्या मापा चौकोनाच्या कोनांची मापे काढा आणि चौकोनाचा प्रकार ओळखा. समजा मापकोन सी याचं गुणोत्तर आपण घेतलं, मापकोन सी मापकोन डब्ल्यू कोन पी आणि व कोन आर यांची मापे अनुक्रमे आपण 7x 9x 3x 5x असे मानले तर त्यांच्या सगळ्यांची बेरीज येईल 360 अंश, म्हणजेच 7x+9x+3x+5x = 24x = 360 अंश. त्यावरून एक्स बरोबर आपल्याला मिळेल 15 अंश आणि प्रत्येकामध्ये जर आपण एक्सची किंमत टाकली 15 तर त्यावरून आपल्याला सर्व कोन मिळतील. त्यातला कोन सी येईल 105 अंश, कोन डब्ल्यू 135 अंश, कोन पी बरोबर 45, कोन आर बरोबर 75 अंश. कोन सी अधिक कोन आर 105 + 75 = 180 अंश. आणि मापकोन सी बरोबर अधिक मापकोन डब्ल्यू केलं तर 105 + 135 = 240 येतं, ते इक्वल टू 180 अंश येत नाही, म्हणजेच बाजू सी डब्ल्यू समांतर बाजू आर पी आहे. यावरून आपणाला
या ठिकाणी एकच बाजू समांतर आहे म्हणून हा समलंब चौकोन आहे असं सांगता येईल. चौकोन सी डब्ल्यू पी आरच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आहे म्हणून चौकोन सी डब्ल्यू पी आर हा समलंब चौकोन आहे. अशा प्रकारे आपल्याला चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार अभ्यासलेले आहेत आपण. यावरील स्वाध्याय म्हणजेच सराव संच 8.1, 8.2 आणि 8.3 हा आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे.